नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेर शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरस्वागत आहे मित्रांनो की आज आपण मिरची लावून जर तुमच्या मिरचीला आठ दिवस दहा दिवस झालेले असतील आणि मिरची लावून जर एवढे दिवस झाले असतील पंधरा दिवस झाले असतील किंवा आपल्या लागवडीनंतर रोप जळत असेल ठीक आहे रोप जर जळत असेल किंवा एक महिना झालाय मिरची झाड जळत असतील ठीक आहे याच्या मागचं काय कारण असू शकतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याच्यावरची उपाय सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लालकचं सबस्क्राईब माझं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा पुढे एक करून त्याला पण प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी टाकेन त्याचं जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होत राहील मित्रांनो चला सुरू करूया आता काय झालेलं आहे की थोडंसं थंडीचं प्रमाण या आठ दिवसामध्ये थोडंसं वाढलेलं आहे त्यामुळे सुद्धा थोडंसं त्या मिरचीच्या रोपाला नवीन लागवड करणारे शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांनी आठ दिवस झाले मिरची लागवड केलेली आहे त्यांनी त्यांच्या मिरचीला जे गारवा जो आहे तो सोसला नसणारे झोमला असणारे गारवा त्याच्यामुळे ती मिरचीचे रोप जे आहे ते या ठिकाणी मरून या ठिकाणी मरण पावलेले आहे ठीक आहे तर थंडी खूप असेल तर थोडंसं काय करायचं की आपल्या शेतामध्ये थोडंसं धूप निर्माण करायची आहे किंवा आपल्या शेतामध्ये समजा आता सध्या दुख वगैरे तुमच्या भागामध्ये पडत असेल दुःख पडत असेल तर धूप करायची आहे दूर करायचं आहे शेतामध्ये आपण ठीक आहे तर दुसरा मुद्दा म्हणजे की पाणी कमी करायचे सुरुवातीच्या काळामध्ये जर ज्यावेळेस आपण लागवड केलेली आहे त्याच्यामुळे रोप जे असतं ते आपलं थोडं छोटंच असतं आणि छोटं रोप असल्यामुळे त्याला पाणी जास्त चालत नाही थोडंसं दररोज अर्धा तास जरी पाणी दिलं आपण आपल्या मिरचीला ड्रिपद्वारे तरी सुद्धा आपल्या मिरची या ठिकाणी येऊ शकते जास्त पाणी द्यायची या ठिकाणी आवश्यकता नाही त्याच्यामुळे हा एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे पाणी कमी द्या आणि योग्य ते पाण्याचं नियोजन आपण या ठिकाणी मिरचीचं केलं पाहिजे जेणेकरून की जे आपली मिरची वाचेल ठीक आहे त्याच्यानंतर झाडाभोवती ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपर टाकत असतो झाडाच्या भोवती आपण माती भरायची आहे ज्यावेळेस ती आपण होल पाडत असतो त्या होलच्या बाजूला आपण माती भरायची आहे आणि अशा प्रकारची माती भरून त्याला ठासायचं आहे जेणेकरून काय होईल की रोप जे आहे आपलं छोटंच असतं ते रोप रोप ला जे आहे ते मल्चिंगला घासून या ठिकाणी आपलं रोप जे आहे ते जळणार नाही किंवा कट होणार नाही ठीक आहे तर मिरचीला ग्लास लावायला पाहिजे ठीक आहे ग्लास म्हणजे की चहाचे जे कप असतात छोटे छोटे ते मिरचीच्या भोवताली आपण ते ज्या बुडाला आहे बुडाला मिरची आता समजा ही मिरची आहे तर या मिरचीच्या साईडला असं कप जो असतो कट करून या ठिकाणी लावायचा आहे जेणेकरून काय होतं की मिरची अशी आपली मल्चिंग पेपरला घासली जाणार नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे ज्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला नाही अशा काही अडचण येत नाही मल्चिंग पेपरचा वापर यासाठी करायचा आहे मित्रांनो की आपल्याला या ठिकाणी आता उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये पाणी कमी राहत असते शेतकऱ्यांकडे आणि पाणी कमी असल्यामुळे मल्चिंग पेपरचा जर वापर केला तर कमी पाण्यामध्ये सुद्धा आपली मिरची या ठिकाणी येऊ शकते तर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे मिरचीचे रोप क्लोरोमध्ये बुडून या ठिकाणी लावायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे क्लोरो नावाचं जे औषध आहे हे बुरशीनाशक मना किंवा या ठिकाणी मिरचीचं रोप जे लागवड करण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण नर्सरीमधून रोप आणत असतो त्यावेळेस आपण रोप आणल्यानंतर सगळं रोप या ठिकाणी त्या स्ट्रेच्या बाहेर काढायचं आहे आणि सगळं रोप जे आहे ते क्लोर या औषधं म्हणजे बुडवून या ठिकाणी नंतर त्याची लागवड करायची आहे मित्रांनो जेणेकरून काय होईल की पुढील भविष्यामध्ये ज्यावेळेस मिरचीवर जे रोग असतात ते जेणेकरून या ठिकाणी कमी होतील मित्रांनो ठीक आहे तर पुढचा मुद्दा की जिथे मिरची लावली तिथे साईडला एक होल मारायची ठीक आहे तर हे होल कशासाठी तर ज्या वेळेस आपण मिरची मिरचीसाठी एक होल पाडत असतो ठीक आहे तर झीकझिक पद्धतीनं जर मिरची लागवड केली तर काय होतं की आता या ठिकाणी होल आहे तर त्याच्या साईडला चार बोट अंतर सोडून या ठिकाणी दुसरा एक होल मारायचा आहे जेणेकरून काय होईल की जमिनीमधून जी वाफ येणारी आहे या ठिकाणी त्या दुसऱ्या होलमधून या ठिकाणी पार्सल होईल काही आणि त्या मिरचीच्या होलमधून काही पार्सल होईल जेणेकरून काय होते की जास्त उष्णता जी आहे आपल्या रोपाला या ठिकाणी मिळणार नाही मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी या गोष्टी करू शकतो आणि रोप जास्त लहान असल्यामुळे पण या ठिकाणी जळू जा। शकते जास्त लहान ज्या वेळेस आपण मिरचीच रोप जे आहे या ठिकाणी निवड करू करत असतो कर ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये जाऊन मिरचीच्या रोपाची निवड करत आहोत त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायची आहे की नर्सरीवर काय सांगतो याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही ज्यावेळेस आपण मिरचीचं रोप लागवड निवड करायची आहे त्यावेळेस आपण थोडंसं मोठ्या साईजचं रोप या ठिकाणी निवड केली पाहिजे अत्यंत बारीक साईजचं रोप जर आपण निवडलं तर त्या ठिकाणी आपल्याला मिरची ला मर या ठिकाणी पुढील काळामध्ये आपण लागवडीनंतर या ठिकाणी आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो त्याच्यामुळे नर्सरीवाला काय सांगतो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही की दिवस झालेत काय झालेत आपण स्वतः तिथे जाऊन या ठिकाणी ते रोप पाहून आपण त्या रोपाची निवड करायची आहे मित्रांनो हा एक मुद्दा झाला मित्रांनो दुसरा पाणी कमी व त्यासोबत नेटिवा नावाचं औषध जे आहे त्या या ठिकाणी आपण फवारलं तरी या ठिकाणी आपला मिरचीला चांगला रिझल्ट येऊ शकतो त्याच्यानंतर ह्युमिकची आळवणी या ठिकाणी आपण करायची आहे ह्युमिकची आळवणी केल्यानंतर सुद्धा आपण मिरचीचं रोप या ठिकाणी मरण्यापासून वाचू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो ह्युमिकची आळवणी ज्या दिवशी आपण केलेली आहे त्याच्यानंतर आपण बाहेरचं येवरगोल आणि ही हिची मिश्रण आहे ते सुद्धा आपण अळवणी करू शकतो बाहेरचं येवरगोल ठीक आहे लक्षात ठेवा औषधाची नावे नसता ना तुमच्या लक्षात नसं राहतं या ठिकाणी तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपण मल्चिंग वेपर तर केलाय ठिबक सिंचन आहे ला मिरची लागवड केली पण आता मिरचीच्या खाली हु, हु हुमणी आहे की नाही हे कस चे कसं चेक करायचं तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपलं झाड वाळलेलं आहे त्या ठिकाणी थोडंसं इकडं दोन झाडं आणि इकडं दोन झाडसुद्धा तेवढं मलचिंग तुम्ही फाडून या ठिकाणी काढायचं भुश आहे आणि फाडल्यानंतरसुद्धा या ठिकाणी ती सगळी माती जी आहे ती भुसभूषित करून हुमणी आहे की ते आपण पहिल्यांदा चेक केलं पाहिजे तर मित्रांनो हुमणी असेल तरीसुद्धा आपलं मिरचीचं झाड जे आहे या ठिकाणी वाळलं जातं आणि हुमणीलासुद्धा आपण या ठिकाणी आळा घालू शकतो ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगलं हुमणी जर असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा त्याविषयी मी तुम्हाला औषधसुद्धा या ठिकाणी मिरची कोणतं सोडायचं आहे हुम हुमणीसाठी हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर काय करायचं ब्लू कॉपर घ्यायचे शंभर ग्रॅम बोरॉन घ्यायचे शंभर ग्रॅम आणि सोप मोफ घ्यायचे एक एक किलो शंभर लिटर पाण्यात मिसळून या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मिरचीला आपल्याला अळवणी करायची आहे परत येत्या सांगतो ब्लू कॉपर शंभर ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम सोप मोफ एक किलो हे जे मिश्रण आहे ते शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण या ठिकाणी त्याची आळवणी जी आहे ती या ठिकाणी करायची आहे त्याच्यानंतरच औषधचं म्हणाल तर स्ट्रेप्ट्रोसायक्लीन पंचवीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी फवरायचं आहे स्ट्रेप्ट्रो हे पंचवीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी फवरायचं आहे नक्कीच या ठिकाणी आपल्याला फायदा होतो त्याच्यानंतर मित्रांनो यमपंचाळीस सोडू शकता हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं औषध आपल्याला आहे पर्याय म्हणून तर त्याच्यानंतर ऍलियाटची फ फवारणी वाळवणी या ठिकाणी आपण केली पाहिजे अशा प्रकारचे जे औषधं असतात तस, तस ते अत्यंत महत्त्वाचे असतात तुम्ही लक्षात घ्या जर आपली मिरची मरत असेल तर थोडासा खर्च झाला तरी काही हरकत नाही जर आपली मिरची वाचवायची असेल तर आपल्याला खर्च करायला काही अडचण नसली पाहिजे त्याच्यानंतर पाणी थोडंसं मापातच त्याचं पाण्याचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की मिरचीची रोप जे असतात ते लहान असतात त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला नक्कीच आपलं रोप जे आहे ते वाळण्यापासून आपण वाचू शकतो किंवा सुकण्यापासून वाचू शकतो त्याच्यानंतर ट्रायकोटरमा व सुडोमन्स सोडा त्यानंतर रेडोमिल गोल्ड चार दिवसानंतर या ठिकाणी सोडायचं आहे पहिल्यांदा काय करायचे की ट्रायकोटर्मा व सुडोमन्स हे दोन औषध सोडल्यानंतर त्याच्या चार दिवसानंतर आपण रेडोमिल गोल्ड हे या ठिकाणी चार दिवसानंतर सोडलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो ही जी मी तुम्हाला सोळा सतरा प्रकारचे ही पर्याय सांगितले आहेत काही कारण सांगितले आहेत काही उपाय सांगितलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही या प्रकारचं सगळं या ठिकाणी करू शकता व आपल्या मिरचीला वाळण्यापासून या ठिकाणी वाचू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर चॅनलला किंवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा व आपल्या चॅनलला सपोर्ट करा सहकार्य करा जेणेकरून काय होईल की येणाऱ्या भविष्यातील आपल्या चॅनलवरती टाकणारे जे व्हिडिओ आहे मी ते तुम्हाला पाहावेस मिळेल त्यासाठी बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो आजचे व्हिडिओ पुढं एवढंच आहे धन्यवाद